अरे बापरे, सोलापुरी काळा मसाला आहे. म्हणजे बरेच जणी मला म्हणत होते की मंगळसूत्र आणि ब्रेसलेटचं डिझाईन दाखव. तर हॅलो, नमस्ते, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा दिवस मस्त आहे कारण पाऊस नाही आहे. आज मॅडम बघून बसलेले आहेत. आज मॅडम कडे बेत आहे मस्त पैकी. कशाचं कसं नॉनव्हेज? तुमची मोस्ट रिक्वेस्ट आहे की नॉनव्हेजची रेसिपी दाखवतोय. हा, मला नॉनव्हेज नाही येत, तुम्हाला माहितीच आहे नॉनव्हेज येत नाही मला ते. त्यामुळे फार काही चिकन बिर्याणी तुम्ही बघितलं मी बनवलेली, सो ही बनवते छान छान. मग म्हणलं हिच्याकडून नाही बनवते, खरंच छान बनवते. सो म्हणलं हिच्याकडे गेस्ट आहेत, सो म्हणलं चला रेसिपी शूट करूया तिची. आणि तिच्याकडची जरा स्टाईल, म्हणजे तिच्याकडचं काय म्हणतात ती पद्धत पण जरास मसाला वगैरे वेगळा. म्हणजे ती सोलापूरची आहे, बार्शीची ना? बार्शीची आहे. सो म्हणलं की मी करते म्हणलं शूट. आज मी पण दाखवेन एका दुसरी, म्हणजे मला जी जमेल ती, कारण नॉनव्हेज बनवण्यात माझा काही हात नाही आहे फारसा. आणि आज वातावरण मस्त आहे, एकदम मस्त. येस, पाऊस नाही आहे, कपडे वाळलेत. येस, कपडे वाळत नव्हते. तर आठवड्यातनं एका दिवस पावसाने सुट्टी घेतली पाहिजे ना. हो, मग काय, आठवड्यातनं एक दिवस नाही, पूर्ण आठवडे पाऊस थांबला की नाही, सगळे कपडे वाळले की नाही, पडू दे मग काय. असं कसं, एक दिवस आड पाऊस पडायला पाहिजे. हा, म्हणजे एक दिवस आड कपडे धुवायचे. नाही, कपडे म्हणजे कसं, रोजच्या आता छोटी ऑफिसच्या मिस्टरांच्या वगैरे असतात, त्याच्या जाड असतं ना कापड त्याच. आणि काय बरं, तुम्हा सगळ्यांना माझं, म्हणजे बरेच जणी मला म्हणत होत्या की मंगळसूत्र आणि ब्रेसलेटचं डिझाईन दाखव. तर वेगळं काही नाही आहे, म्हणजे मला वाटतं ही बऱ्याच जणांच्या गळ्यात मी बघितलंय डिझाईन आहे. सी, या अशा वाट्या आहेत आणि बॅक साईडला हे काळे मणी. मला ॲक्च्युली आवडत नाही आहे कारण जरा जाड आहे, मला नाजूक हवं होतं आणि मेन काळे मणी जास्त हवे होते याच्यामध्ये. म्हणजे ही चेन जास्त, त्यामुळे लोकांना ओळखून येत नाही की हे मंगळसूत्र आहे ते. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटत नाही माझं लग्न झालंय. होय, सगळ्यांना खाली वगैरे गेलो की पहिल्यांदा तुझं लग्न झालंय. हा, पहिल्यांदा बिल्डिंगमध्ये मीटिंग घेतली होती ना, त्यावेळेस कुणाला वाटलंच नाही माझं लग्न झालंय. आणि त्यात इतकी वर्ष झालं हे तरी कुणाला वाटलं असतं. गणपतीला गेलो होतो तेव्हा आपण. हो, तेव्हा मी साडी नेसून गळ्यात लॉंग मंगळसूत्र घातलं, तरी सुद्धा कुणाला कळलं नाही माझं लग्न झालंय. माझं ब्रेसलेटचं डिझाईन तुम्हाला हवं होतं, तर हे बघा, ते 5 पॉईंट वरती थोडस, म्हणजे अर्ध्या तोळ्याचं आहे. बघा, आता तुमची फरमाईश पूर्ण केलेली आहे, तुम्हाला हवं होतं डिझाईन मंगळसूत्राचं आणि ब्रेसलेटचं. येस, मग मॅडम काय काय तयारी केलं तुम्ही आता? फक्त फिशला मसाला लावून आणले आता तरी, आणि चिकन क्युकर काढून घेतले झालं. ओके, एवढंच. ओकेमध्ये सगळं मस्त पैकी चिकन विकन चिकन विकन सगळं ओकेमध्ये. चिकन काय ते मासे सगळं जोराचा प्लॅन आहे माझ्या मॅडमकडे आज. मला, मी मासे नाही, कधीही मासे बनवलेले मी नाहीच, बनवलेच नाहीत. कारण आमच्या इकडे सासरवाडीला कुणी खात नाही नॉनव्हेज, आणि इकडे आम्ही खातो. आम्हाला काय असं बंधन वगैरे कोणी घातलेलं नाही की खायचं नाही खायचं. तर आमचं इंटरकास्ट असल्यामुळे मी मराठा आहे, ते लिंगायत आहेत, त्यामुळे मी आधीपासून खात होते. ते खातात ना खातात? तू खातेस? फक्त एक पीस खाते आणि त्याला म्हणते की मी नॉनव्हेज खाते. हो, एक पीस खाल्ला म्हणजे नॉनव्हेज खाल्लं. हा, नॉनव्हेज खाल्लं म्हणजे कसं यार, हा तस खाते की, पण माझं एक फिक्स असते, मला सुरमई पापलेट सोडून दुसरा मासाच खात नाही. अरे वा, चला मग मस्त, आज काहीतरी ट्रीट मिळणार आहे मला. नॉनव्हेज कधी पण नाही माझ्याकडे फारसं होतच नाही, असलं तर हिच्याकडे जास्त, म्हणजे आम्ही एकत्र बनवतो. माझ्याकडे नसतं नॉनव्हेज रेसिपी. ती नाही, एक नंबर बनवतात दादा. हा, अंडा बिर्याणी हे यांचं आहे. ते अंड्याचं नाव कळलं की मला डोकं फिरते कधी कधी. आवडते मला अंडा भुर्जी, आवडते
अंडा बिर्याणी मला आवडत नाही. छान हा या लोकांना सगळ्यांना आवडते, मला नाही आवडत. ओके तर आता मी तुम्हाला थेट तिच्या किचन मध्ये भेटतो आम्ही, ठीक आहे. तर आज अचानकच असं मनात इच्छा आली की इडल्या बनवाव्यात, सो सकाळी भिजत घातलं इडलीसाठी. आम्हाला दोघांना असं फारशी काही जास्त लागत नाही. तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातलेली आहे. गावाकडून सुद्धा नारळ आले होते, काकूंनी पाठवून दिले होते. सो म्हटलं की चला आता इड आपण मस्तपैकी बनवूयात इडली, चटणी पण छान, आणि घरचे नारळ असले की जरा छान मस्त चटणी होते. सो म्हटलं बनवावं उद्या इडली. तिच्याकडून कामावरून आल्यानंतर मग इडलीचं मी ते वाटण करून घेणार आहे. तुम्हाला माझं सासर बघायचं आहे ना, तर जरासं ॲक्च्युली आता सध्या पावसाचं वातावरण आहे वगैरे, त्यात सुट्ट्या नाही आहे त्यांना. मी एकटी पण जाऊ शकते, पण प्रॉब्लेम काय की बसेसचा, म्हणजे इथून मी निपाणीपर्यंत वगैरे जाऊ शकते, पण तिथून गावी जायला बसेस वगैरे फारशा नसतात, त्यामुळे मला खूप वैताग येतो. सो त्यासाठी बघू, म्हणजे जाणार आहेच या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात जाईन. सो त्यावेळेस तुम्हाला मी माझा सासर दाखवेन. तर माझ्या गावी म्हणजेच माझ्या सासरी, माझे चुलत सासू सासरी राहतात दोघं. ते काका डॉक्टर आहेत आणि काकू आधी त्यांचं शॉप होतं क्लोथिंगचं, आत्ता त्यांनी थोडंसं कमी केलं आहे, आणि म्हणजे कमी केलं म्हणजे बंदच केलं आहे, आणि आता घरी असतात. सो बघू, त्यांना भेटवेन मी तुम्हाला. ते मागे एकदा आले होते, बट त्यावेळेस मला असं वाटलं की त्यांना आवडेल की नाही मी यूट्यूबवरती, आणि त्यांना सांगितलं नव्हतं मी, बट ते काहीच नाही बोलले. उलट त्यांना म्हणजे दिदींकडून वगैरे बहुतेक कळलं असेल की मी यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे. तर ते आल्याने विचारले, अगं सांगितलं नाहीस. मग मी त्यांना दाखवलं चॅनल माझं, तर त्यांना आवडलं. तर ते म्हणाले की अरे वा, आमची एक मुलगी यूट्यूबवरती आली. सो ते खुश झाले, आणि मलाही बरं वाटलं की म्हणजे असतं ना, काही काही जणांना आवडतं काही जणांना नाही आवडत. सो मी थोडीशी घाबरत होते, बट नाही ते काहीच नाही बोलले, उलट त्यांनी सपोर्ट केला. सो येस, बघू मी त्यांना नक्कीच भेटवेन तुम्हाला. तर आता थोड्या वेळात येतील नरेंद्र ऑफिसवरून, मग त्यांना चहा वगैरे करून देऊन मी तिच्याकडे जाईन. अगदी शेजारी म्हणजे ही एकच भिंत आहे त्याच्या पलीकडे, ती राहते. सो मग जाऊन तिला थोडीशी हेल्प करेन आणि शूट पण करेन, आणि त्यानंतर मग बोलेन तुमच्याशी. ओके तर चला आता दिव्याकडे जायचं आहे. तिनं थोडी तयारी करून ठेवली आहे, तिच्याकडे ॲक्च्युली गेस्ट होते, सो मी जात नव्हते थोडं. मग ती म्हणली की मी थोडी प्रिपरेशन करून ठेवते, तर गेस्ट बाहेर गेले तर थोडं फिरायला, तर मी तिच्याकडे जाते हेल्प करायला तिला. चला मॅडम, वेलकम टू माय होम, मतलब होम. असं देखील त्याला काय बापरे, तयारी बियारी सगळी करून ठेवला मॅडम. तेल गरम करायला ठेवले, तेल गरम करायला ठेवले. हे काय काय तयारी केला? टोमॅटो पहिला कांदा फ्राय करून घ्यायचा आपल्याला वरतून टाकायला बरिस्ता. नंतर कांदा फ्राय करायला घेतलाय, म्हणजे आपण जेव्हा मसाला काढला ना त्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं लसूण, तीळ, धना, किसलेलं खोबरं आणि हे भातासाठी काय दालचिनी, बडी इलायची आणि ह्याला म्हणते काळी मिरी, काळी मिरी आणि हा स्पेशल कोल्हापुरी दम बिर्याणी, दम बिर्याणी मसाला. ओके आता काय करणार आहे आपण? आता आपण फोन देणार आहोत जो की आपण बिर्याणी करताना टाकणार आहोत. ओके ठीक आहे. मी वापरतो कुठला? दावतचा. पण यावेळेस काय केलं, रेड रोज आला, रेड रोज आणला, रेड रोज घेऊन मी रेड रोज वापरते आज हा तांदूळ, माहित नाही कसं म्हणून. कांदा फ्राय करून घेऊया की गोल्डन. ओके तेल जरा कडक तापले की नाही लगेच फ्राय होते, नाहीतर खूप वेळ लागतो. ओके कुठला मासा वेगळाच काहीतरी, एकच काटे होय काय माहित नाही मला पण एवढं काही माशांचं कळत नाही. हो मला पण नाही समजत काय काय लावलंय त्याला. ह्याला ना कोल्हापुरी फिश फ्राय मसाला, त्याच्यामध्ये मी फक्त हे टाकले लिंबू दही आणि तो कोल्हापुरी मसाला. ओके फ्रीजला किती वेळ झाला? एक तास झाला असेल, एक ते दीड तास ठेवायचं, म्हणजे कसं त्याच्यामध्ये मसाला मुरला जातो त्यामुळे टेस्ट छान लागते. ओके ओके आज भरपूर मोठा भेद आहे मॅडम कडे, गेस्ट आले त्यामुळं तेल आहे त्यामुळे दामला मम्मी बांधतो. बाप रे घाबरत नाही तू अजिबात, हळू 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 बाई सवय झाली मला असं नाही का बिर्याणी करून करून. मला भीती वाटते बाबा.
हा जो कांदा ती तळते तो तुम्हाला माहित असेलच आपण वरती ह्याच्या टाकतो बिर्याणीच्या, ते छान होते त्याच्यामुळे. ओके तर कांदा अर्धा फ्राय होतो, थोडा फ्राय झालाय थोडासा, अजून आपल्याला त्याला थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत करायचा आहे. तर ऑलमोस्ट कांदा तळून झालेला आहे, आता मी बंद करणार तो, कारण ते बाहेर काढल्यानंतर ऑलरेडी त्याच्यात ऑइल असतं, सो तो अजून त्याचा कलर ब्राऊन होईल. सो आता मी डायरेक्टली बंद करून तो बाहेर काढणार आहोत. इसमें चिकन है, चिकन है और उकड़ के लिए आए. उकड़ के लिए आए मसाला साठी जो लागणारा कांदा आहे. हां तर कांदा जातोय आपला मस्त पिक फ्राई व्हायला. हळू 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 कांदा त्याच्यानंतर आता लसूण आणि काजू पण, आणि काजू पण त्यात हो आणि चांगलं फ्राय होतोय ते. तर फ्राय करून ते बऱ्यापैकी 80% फ्राय होत आल्यावर मग टोमॅटो टाकणार ना. हा ओके आता काय टोमॅटो टोमॅटो ओके कांदा आपण ऑलमोस्ट 80% भाजलेला आहे. टोमॅटो पण जास्त लागतं कारण ना चिकन मध्ये आपण दही नाही टाकलं आणि टोमॅटो जास्त टाकलं ना. दही नाही टाकला नाही. ओके टोमॅटो मग फ्लेवर छान येतो. हां आपण टोमॅटो जास्त टाकतो. ओके मीठ टाकू मीठ ॲड करते. हां म्हणजे तसं टोमॅटो गरम होतो ना. तर आता आपण आणायला चाललो आहे बिर्याणीसाठी भांडं. हो दिव्या, या भांड्यांचा वापर म्हटलं मीच कमी मी कमी तू जास्त केला फुल पैसा वसूल केला. इथं 1.5 वर्ष झाली भांडं आणून, त्याच्यात फक्त बिर्याणी झाली ती पण दिव्यानी बनवल्या. ओपनिंग केला तिनं आणि ते सध्या तिच्याच वापरत आहे. सुका मसाला भाजून घेऊया. सुखा मसाला खडा मसाला म्हणतात त्याला आमच्या कोल्हापूर मध्ये. खडा मसाला म्हणतात सुखा खोबरं. ओके ओके तर इकडे मसाला हा भाजायला चालू आहे आणि या साईडला भाजल्या काहीतरी समजतं जेव्हा साईडले तेल सुटते म्हणजे की आता सुटायला लागले आपलं. येस आणि इधर सुक्क खोबरं भाजायला मी गॅस बारीक होऊ का जरा. हा बहुत गाना अच्छा लगता है हमें. तर हे झाले. यस तर आपला मसाला भाजून झालाय. बर आता त्याच्यावरती आपण ढाकण बंद करून ठेवूया म्हणजे थोडस ते हे होईल. काय म्हणतो त्याला हे होईल हे होईल शिजल. 1 किलो तांदूळ आणि 1 किलो चिकन आहे ना. 1 किलो चिकन ओके आणि काय धने आणि टाकलं धने मेथी आणि तीळ मेथी काय होते फ्लेवर छान येतो. ओके तळलेला कांदा मस्त रेडी आहे आणि इथे जो मसाला मगाशी भाजला होता ओला मसाला कांदा टोमॅटो त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. कांदा टोमॅटो आलं लसूण काजू येस धने मीठ येस त्याची पेस्ट केलेली आहे. तर आता तो मसाला आधी फ्राय करून घेऊन मग त्याच्यामध्ये चिकन ऍड करून ते जे एव्हरेस्ट का तू खाल्लं नाही एव्हरेस्ट चिकन मसाला प्रमोशन करतो. तर एव्हरेस्टचा मसाला यूज करणार आहे आणि तो पण करणार आहे सर दम बिर्याणी मसाला. तो आपण बिर्याणीवरती टाकू. ओके वरती टाकायला स्प्रेड करायला. ठीक आहे ओके ह्या थोडंसं टाकूया आपण. ओके 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 तर आता ते जे चिकनचं ग्रेव्ही वगैरे आहे ते सगळं ती बनवून घेते. ऑइल कांदा तळलेला तेच यूज करतेस ना. हां तेच. हे ऑइल चटणी आणि भाकरी एवढं भारी लागते ना. ट्राय करा ट्राय करा ट्राय करू शकताय तुम्ही. ही ऑलरेडी मसाला भाजलेला आहे त्यामध्ये जास्त भरायची काही गरज नाही आहे. आता ह्याच्यामध्ये काय ऍड होणार आहे माहिती का. एक तर हा आमचा सोलापुरी काळा ना जो की
हेच आहे हे मला दिलेला अरे बापरे कसला मसाला आहे सांगा हा ना काळा मसाला आहे म्हणजे आमच्याकडे एसूर म्हणतात आणि काळा तिखट एसूर एसूर काळा तिखट म्हणजे काय काळा तिखट म्हणजे हेच नॉर्मली जे तिखट असतं ते त्याच्यात काय वेगळं करतात त्याच्यामध्ये खूप भरपूर मसाले असतात सगळे खडे मसाले असतात तुला येतोय नाही येतो मी ट्राय करेल मम्मीला वगैरे विचारून हा खूप म्हणजे खूप वेळ लागतो आणि मुळात मला काय केलं ते मसाला दिलेले हा एक वाटीवर मसाला दिलेले मला मला काय माहिती थांब दाखवते हा बघा तुम्ही एक वाटी मसाला दिला होता मला हा आणि मी मला काय माहिती केवढं टाकायचं आपली चटणी टाकायची तशी टाकला अग बाई मला एक तर तिखट मी जास्त खात नाही आणि त्यात हळद तीन चमचे टाकली पुरीने हा नॉर्मली नॉर्मली म्हणजे आत्ताची जी आहे ना मम्मीने बनवलेली ती थोडीशी म्हणजे आता तिखट आहे पण त्या आधीची जी होती ना ती खूप तिखट म्हणजे ती एवढी तिखट नव्हती सो मी ती दोन तीन चमचे वापरायची आणि ही मला काय माहिती आणि हिने सांगायला पण नाही की एवढी तिखट असते इकडे जो मसाला बनवतात ना तो काळा मसाला तुम्ही म्हणता ना काय म्हणतो तुम्ही त्याला चटणी वापरता ना त्याला काय म्हणतात कांदा लसूण मसाला हा त्याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे पद्धत आणि पूर्ण त्याची रेसिपी खूप वेगळी आहे त्यामुळे ही चटणी आणि टेस्ट पण खूप छान लागते नॉनव्हेज मध्ये स्पेशली हा नॉनव्हेज साठीच बनवला जातो नॉनव्हेज आणि कटाची आमटी त्यासाठी हा मसाला हा मसाला मी वापरला टाकला दोन तीन चमचे हा कानाचा धूर याला धूर आणि त्यात मी माझी फेवरेट भाजी बनवलेली वांग्याची एक बस खायलाच गेलं नाही अजिबात खायला गेलं नाही ती भाजी एवढी तिखट झालेली म्हणजे अगदी अर्धा चम्मच टाकला तरी खूप आहे ती और क्या चिकन मसाला मसाला भाजून झाल्यावर त्याच्यात चिकन मसाला एव्हरेस्ट टाकलेला आहे तिने हा काळा मसाला काळा मसाला जो की आपण थोडंच टाकणार आहोत कारण आपण काश्मीरी लाल मिरची पण टाकणार आहोत मसालेच मसाले चांगलेच जणां ओके एवढं बस ओके हेच भरपूर झालं हे पण खूप झालं एकच गाणं तोंडात राहिलं काश्मीरी लाल तिखट काश्मीरी लाल मिरच ओके ओके कलर कलर नाही कलर पण आणि तेज खूप आहे हे काय तेज म्हणजे तिखट तिखट आहे ओके शब्द मला तेज हा शब्द मला असं फास्ट म्हणून माहित होता तेज म्हणजे असं तेज म्हणून माहित नव्हतं आणि अब क्या ऍड कर रहे हो बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला दम बिर्याणी मसाला नमक तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता येस जो की आम्ही बस काय बघ बाय तू जाताला पण येणार आहे ना सो बस मी एखादी डिश केली की त्यात कम्प्लीट माझंच हे पाहिजे असते मला पण दुसऱ्यांनी करत असले ना त्यात मला इन्व्हॉल्वमेंट होतच नाही ते काहीतरी काहीतरी दिसतच नाही कलर बघू शकताय तुम्ही लाल लाल आता यामध्ये चिकन ऍड करणार आहे अरे लेग पीसेस ए देख चिकन जरा जास्त शिजलं आहे माझ्याकडून दातांना कमी त्रास होय ते जे आहे